ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. आता महेश बालदी कसे आमदार होतात तेच मी पाहतो, असे धडधडीत आणि निर्भीड वक्तव्य उरणचे समाजसेवक तेजस डाकी यांनी केले आहे. 5 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तर उरणकरांची लाडकी बहीण श्रीकन्याताई डाकी या तब्बल 25,000 मतांनी 100% निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी तेजस डाकी यांनी विरोधी उमेदवार आमदार महेश बालदी, मनोहर शेठ भोईर, प्रीतम म्हात्रे यांच्यावर तोफ डागली. सर्वत्र राजकारणाचा चिखल झाला आहे. कोणत्याही पक्षात जाण्याची इच्छा तरुणाईमधून दिसून येत नाही, त्यामुळेच अपक्ष लढत असल्याचे तेजस डाकी यांनी सांगितले. घरोघरी जाऊन अनेक महिलांना श्रीकन्याताई भेटत असून महिला भगिनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बघा, काही जण मोठमोठ्या गोष्टी करतात. उरणमध्ये 5,000 कोटी आणले, 10,000 कोटी आणले, पण उरणच्या जनतेला 5-10,000 कोटी नको आहेत. उरणच्या जनतेला मूलभूत गरजा ज्या असतात माणसाच्या त्याच हव्या आहेत. काय गरजा असतात? वीज, पाणी, शाळा, शिक्षण, आरोग्य, शौचालय सारख्या गोष्टी आज सांगायला खंत वाटतोय. जे लोक उरणच्या आमदारांना दमदार म्हणतात, तर अशा उरणमध्ये तुम्ही सर्व पत्रकारांनी शोध घ्यावा की उरणमध्ये महिलांसाठी शौचालय नाही. आमच्याकडे आम्ही काय करू त्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत याची आम्हाला जाणीव आहे. लोकांना काय मूलभूत ज्या गरजा हव्या आहेत त्याच आम्ही देण्याचा त्यांना प्रयत्न करणार आहोत. मुलींसाठी चांगले कॉलेजेस असतील जिथे ती चांगले शिक्षण घेऊ शकतात, चांगल्या कंपन्यामध्ये त्यांना जॉबची निर्मिती करून देऊ. मुलांसाठी चांगलं क्रीडांगण असेल ते करून देता येईल. उरणमध्ये चांगले रस्ते नाहीत. आज अनेक बेकायदेशीर गोडाऊन्स आहेत. ते जे काय बेकायदेशीर गोडाऊन्स आहेत ते रद्द करून ते बंद करू, जेणेकरून एखादा बाईकस्वार जो असतोय त्याचा प्राण असा जाणार नाही. आज ऍक्सिडेंटमध्ये 1,000 लोक आमची उरणची मरत आहेत, त्यांना कोणी वाली नाही, कोणी त्यांच्यासाठी उभा राहत नाही. मग असे जे काही बेकायदेशीर गोष्टी घडतात या सर्व बेकायदेशीर घटना आम्ही बंद करून उरणला एक नव्या विकासाकडे घेऊन जाऊ शकतो. ही आमच्यात ती हिंमत आणि ताकद आहे. आणि आम्हाला वाटतोय, आम्ही एज्युकेटेड असल्यामुळे आम्हाला वाटतोय आम्ही उरणचा विकास यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला करू शकतो. म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. काय अजेंडा आहे? 100% ज्या पद्धतीने उरणमध्ये ज्या काय घटना घडत आहेत, उदाहरण जर द्यायचं झालं तर आज 1,000 कामगारांना बेरोजगारीचा प्रश्न म्हणजे निर्माण झालेला आहे. आज उरण तालुक्यातील 1,000 कामगारांना, म्हणजे जर नावच जर घ्यायची झाली तर दुर्गागिरी सारखी कंपनी असेल, पंजाब पाणवेर असेल, ऑल कार्गो सारखी असेल, ज्या कामगारांनी त्यांचं आयुष्य 20-25 वर्ष त्या कंपनीला मोठं करण्यासाठी घालवलं, आज त्या कामगारांना हे कामगार कंपनीचे मालक 50,000 लाख रुपये एक तुटपुंजी रक्कम देऊन कंपनीतून हाकडून लावत आहेत. अशा कामगारांसाठी कुठलाही कामगार नेता उभं राहायला तयार नाहीत, त्यांच्यासाठी मोर्चे आंदोलन करायला तयार नाहीत. आज ज्या पद्धतीने सतीश आणि सुप्रियाने उरणच्या जनतेची लूट केली, आज अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्या उद्ध्वस्त झालेल्या संसारांनी बोलायला तयार नाही. सेज ज्या आशेने, ज्या आकांक्षाने, जे स्वप्न ज्या शेतकऱ्यांनी पाहिलं आणि आपल्या जमिनी रिलायन्स सारख्या कंपनीला विक्री केल्या होत्या, आज न्यायालयाने सुद्धा कलेक्टर साहेबांना आदेश दिले की सेजमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी जमिनी विकलेल्या आहेत त्या सर्व जमिनी त्यांनी शेतकऱ्यांना परत कराव्यात. परंतु सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष नेता असो, या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहायला तयार नाहीत. आज यशस्वी शिंदे सारख्या आपल्या बहिणीचा कशा प्रकारे अमानुषपणे हत्या होतोय, बळी जातोय. आज नावाखाडीवरच्या एका मुलीवर हल्ले होतात, कुणाचा धाक राहिलेला नाही. मुलींच्या आपल्या आई बहिणींच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. ही भीती दूर करण्यासाठी, उरणला विकासाच्या दिशेने खऱ्या अर्थाने नेण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. 100% माझ्यासमोर जे उमेदवार आहेत ते आजी आणि माझी आहेत. परंतु ज्या पद्धतीने आम्ही उरणमध्ये विकास कामं केलेली आहेत, लोकांना मदती केलेली आहेत, त्याच्या बलावर आम्ही ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आज जवळपास 10 ते 12 वर्ष आम्ही समाजसेवेमध्ये आहोत आणि ही समाजसेवा करत असताना कधी मी जात पात धर्म नाही बघितला, कुठल्या पक्षाचा लोगो नाही बघितला. सर्व पक्षांच्या लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना आमच्याशी जेवढं होईल तेवढं आम्ही भरभरून मदत केलेली आहे. तर यावेळी सुद्धा आम्ही त्यांच्या समोर याच आशेने जात आहोत की जेव्हा तुम्हाला आम्ही मदत कार्य केलं तेव्हा आम्ही जात धर्म किंवा पक्ष नाही बघितला. तर यावेळी सुद्धा तुम्ही कुठलाही पक्षपात न करता, पक्षाचं चिन्ह न बघता तुम्ही श्रीकन्या डाकेला भरघोस मताने विजयी करावं, हाच आमचा अजेंडा आहे. बघा, मी तेच सांगतोय, माझ्या पत्नीने आणि मी जे काही 10-12 वर्ष जी लोकांची समाजसेवा केलेली आहे, जर समाजाच्या लोकांनी त्याची जर जाणीव ठेवली तर मी आता या ठिकाणी सांगतोय माझी मिसेस श्रीकन्या डाकी ही 25,000 मताने निवडून येईल.
जर लोकांनी जाणीव ठेवली तर. परंतु ज्या पद्धतीने उरणचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना काय आघाडीचं तिकीट मिळालेलं नाही, त्यांनी बंडखोरी केलेली आहे. आणि शेका पक्ष हा पक्ष असा आहे की प्रामाणिकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. इथे जो कोण बंडखोरी करतोय तर शेका पक्षाचे कार्यकर्ते त्या बंडखोराला एक्सेप्ट करत नाहीत, हा शेका पक्षाचा आजवरचा इतिहास आहे. दुसरी गोष्ट, दुसरी ज्या आत्ताच्या आजी आमदार असतील ते त्यांना आगरी, कोळी, कराडी, मराठी समाजाच्या काय वेदना असतात, त्यांच्या काय समस्या ती त्यांना माहितीच नाहीत. आपल्या समाजाचंच नॉलेज नसल्यामुळे त्या व्यक्तींना माहिती नाही. परंतु आपल्या माजी आमदारांच्या नाकर्तेपणामुळे हे आताचे आजी आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळे मी तिघांकडे बघताना या तिघांसोबत माझी स्पर्धा मी मानतच नाही. मी किती जास्तीत जास्त लीड घेईन आणि माझी पत्नी निवडून येईल माझं याकडेच फोकस आहे. माझी स्पर्धा या तिघांसोबत सुद्धा नाही. माझी स्पर्धा फक्त आहे की आम्हाला जनता किती लीडने निवडून देतोय याकडेच आमचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्यानुसार आता आमची उरणमध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे. शंभर टक्के ज्या पद्धतीने बघा, शेवटच्या दिवसापर्यंत या लोकांना माहिती नव्हतं महाविकास आघाडीच्या नेत्यांना तिकीट कोणाला मिळणार आहे. त्यामध्ये यांच्यामध्ये खोखोची स्पर्धा निर्माण झाली होती. या दोघांना सुद्धा माहिती नव्हतं नक्की तिकीट कोणाला मिळणार आहे. त्याच्यामुळे 100% उरणची जी जनता आहे सुशिक्षित झालेली आहे. त्यांनी चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते शिक्षण त्यांनी कठोर परिश्रम मेहनत घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे उरणच्या जनतेला आता माहिती आहे की आपल्याला पनवेलचा नको आहे. दुसरा जो आपला इथला उमेदवार आहे त्यांच्याकडे ते टॅलेंट नाही. कमीत कमी विधानसभेमध्ये आपल्या समस्या किंवा बाजू मांडण्याची हिंमत आणि ताकद त्या प्रतिनिधीमध्ये असावी लागते. ती ताकद आताच्या या नेत्यामध्ये नाही. कधी कधी नेत्यांनी सुद्धा रिटायरमेंट घेणं गरजेचं असतोय, तरुणांना संधी देणं गरजेचं असतोय. परंतु हे लोक काय आहेत माहितीये का, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मीच सर्व करणार ही यांची म्हणजे मनस्थिती आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या तरुणांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं लागतोय.